आज आपण आपल्या इतिहास व नागरिक शास्त्र या पुस्तकामध्ये नागरिक शास्त्राचं जे चौथं प्रकरण आहे भारतातील न्याय व्यवस्था हे प्रकरण आज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. आता या ठिकाणी हे प्रकरण पाहत असताना कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्याय मंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आता या ठिकाणी आपण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे पाहिलेलं आहे आणि मग कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्याय मंडळ हा सुद्धा या ठिकाणी शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि मग कायद्याची जी निर्मिती आहे हे कायदे मंडळ या ठिकाणी करत असतं आणि कार्यकारी मंडळ त्यांची अंमलबजावणी करत असते, तर न्याय मंडळ हे काय करत असते, न्याय देत असते. मग आपलं हे जे प्रकरण आहे किंवा हा जो धडा आहे, तर या धड्यामध्ये आपण न्याय मंडळ न्यायदान कसं करतं, त्यामुळं समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसं प्राप्त होतं याचा या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यापूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता का असते हे आपण अगोदर काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता व्यक्तीमध्ये मत, बघा व्यक्तीमध्ये मत, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत काय असते या ठिकाणी भिन्नता असते. कुठं या ठिकाणी या गोष्टीमध्ये एक वाक्यता अजिबात नसते. आणि समजा जर या ठिकाणी सहिष्णुता बाळगल्यास या बाबीमधून संघर्ष निर्माण होत नाही. म्हणजे जर व्यक्तीमध्ये या ठिकाणी जर सहिष्णुता असेल तर अशा प्रकारचे संघर्ष या ठिकाणी होत नाहीत. परंतु मतभिन्नता जर टोकाची झाली, बघा जर मतभिन्नता जर या ठिकाणी टोकाची झाली तर त्यातून काय होतं, त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होत असतात व त्याचं निराकरण निपक्षपाती दृष्टीनं कायद्यांच्या आधारे होण्याची या ठिकाणी गरज असते. त्यासाठी न्याय मंडळासारख्या निष्प्रुव यंत्रणा या ठिकाणी आवश्यक असतात. आता याच्यामध्ये व्यक्ती आणि शासन संस्था, यांच्यातही संबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. मग शासनाचा एखादा निर्णय किंवा एखादा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू लागतो व त्याविरोधात न्यायालयात आपल्याला दाद मागता येईल. त्यानंतर संविधानातील सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांना प्रत्यक्षात व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करतं, म्हणजे शासन हे प्रयत्न करत असतं, त्याचप्रमाणे न्याय मंडळही काही खटल्यांच्या निकालाच्या द्वारे किंवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा या ठिकाणी देऊ शकतो, आणि म्हणून समाजामध्ये असणारा जो काय दुर्बल घटक आहे, महिला आहेत, बालकं आहेत, दिव्यांग आणि तृतीयपंथी आहेत, तर इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत या ठिकाणी करू शकतो किंवा मदत या ठिकाणी करत असतं. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली या ठिकाणी वाढत असते आणि लोकशाही बळकट होण्याची बाब या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे, त्यानंतर कायद्याचं आधिराज्य न्याय मंडळामुळं सुरक्षित या ठिकाणी राहतं. काय राहतं? सुरक्षित राहतं. गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीनं काय होतो, लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त या ठिकाणी होत असतं. त्यानंतर न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचं या ठिकाणी संरक्षण होत असतं. बघा म्हणजे जे न्यायदान आहे आणि मग न्यायदानामुळं काय होतं, जे नागरिकांचे हक्क असतात तर त्या हक्कांचं सुद्धा या ठिकाणी काय होत असतं, संरक्षण होत असतं. आणि कायद्यानुसार तंटेचं निराकरण या ठिकाणी होत असतं व कोणत्याही गटाची व्यक्तीची दडपशाही
किंवा हुकूमशाही निर्माण होण्यास या ठिकाणी प्रतिबंध होत असतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आता या प्रकरणामधील जो पहिला घटक आहे त्याचं नाव आहे न्यायमंडळाची रचना. न्यायमंडळाची रचना. आता आपल्याला माहित आहे की भारत हे संघराज्य आहे. भारत हे संघराज्य आहे. केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र या ठिकाणी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र या ठिकाणी विभागणी नाही. आता याचाच अर्थ जर सांगायचं झालं तर भारतातील जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. कसल्या स्वरूपाची आहे? एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. आता उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी या ठिकाणी रचना आहे. आता न्यायमंडळाच्या रचनामध्ये या ठिकाणी पुढचा उपघटक आहे सर्वोच्च न्यायालय. पुढचा उपघटक कोणता आहे? सर्वोच्च न्यायालय. आता भारताचे जे सरन्यायाधीश आहेत तर हे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. आणि मग भारताच्या सरन्यायाधीशाची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून या ठिकाणी केली जाते. आणि मग सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश, बघा सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असा या ठिकाणी संकेत आहे. असा या ठिकाणी संकेत आहे. आणि मग जे न्यायदानाचं काम आहे, जे न्यायदानाचं काम आहे, तर हे काम कोणाच्याही दबावाखाली या ठिकाणी होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावं यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्यासाठी आपल्या संविधानानं या ठिकाणी केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहे. आता या ठिकाणी कोणत्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी आपण या ठिकाणी पुढच्या तासाला या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण हे प्रकरण सुरू करत असताना याच्यामधील फक्त न्यायमंडळाची रचना, सर्वोच्च न्यायालय हे मुद्दे थोडेसे आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.